लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारनं भावांसाठी सुद्धा योजना आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केली. लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात भावांसाठी सुद्धा योजना जाहीर केलेली आहे. 12वी पास, डिप्लोमा अशा तरुणांसाठी आता स्टायपेंड दिला जाणार आहे. लाडका भाऊ योजना ही मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ची घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती. त्यानंतर या योजनेत अर्ज भरण्यासाठी म्हणून महिलांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे दृश्य आपण एकीकडे टी व्ही स्क्रीनवर पाहतोय आणि आता लाडका भाऊ योजना ही घोषित करण्यात आली. काय आहे ही योजना, कुणाला याचा लाभ होऊ शकतो, जाणून घेऊया. 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळणार आहेत. डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये दिले जाणार आहेत. पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. बारावी डिप्लोमा पास आणि पदवीधर तरुणांना वेगवेगळ्या स्टायपेंड देण्याची ही योजना आहे. तर त्यासाठीच्या अटी शर्थी नेमक्या काय असणार आहेत, कुणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो हेही जाणून घेऊया. योजनेसाठीचा अर्ज कसा करता येणार आहे, योजनेसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचंय. नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करायचंय. फॉर्ममध्ये नाव, पत्ता, वयोगट भरायचा आहे. आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे.